नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. जेएनपीटी ते अहमदाबाद हा अवजड माल वाहतुकीसाठी उभारण्यात येणारा रेल्वे मार्ग पनवेल व उरण तालुक्यातून जाणार आहे. या कामासाठी अनेक वहसती पाडण्यात येणार असून सोमवारी करंजडे येथील आदिवासी वाडीतील 12 घरे पाडण्यात आली, त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या आदिवासी बांधवांपुढे निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झालाय. या बांधवांनी आमदार प्रशांत ठाकूर यांची मंगळवारी भेट घेतली. आमदार प्रशांत ठाकूर यांनी तातडीनं त्यांच्या तात्पुरत्या निवाऱ्याची सोय केली आहे. तसंच सिडको आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन या आदिवासींच्या निवाऱ्याची सोय करण्यासाठी पत्र देणार असल्याचं आश्वासन दिलंय. दिल्ली ते मुंबई आणि आता जेएनपीटी पर्यंत डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉर, या डेडिकेटेड फ्राईट कॉरिडॉरच्या कामासाठी म्हणून करंजाडे या ठिकाणच्या काही आदिवासी बांधवांच्या घरांवरती काल रेल्वे आणि सिडको यांनी एकत्रित्या कारवाई केलेली आहे. या ठिकाणी राहत असलेले एकंदरीत 39 घरं, याच्यापैकी 27 घरं अधिकृत आणि बाकीची 12 घरं अनधिकृत असा शिक्का मारून काल यांच्या घरांवरती कारवाई करण्यात आली. या अनुषंगानं रेल्वेचे अधिकारी आहेत असाईजी किंवा याच्यापूर्वी देखील सिडकोच्या जॉईंट एमडींच्या बरोबर आमच्या बैठका झालेल्या आहेत आणि त्यांच्याकडे आम्ही विनंती केलेली आहे की यांचं पुनर्वसन करा. या बाबतीमध्ये रेल्वे किंवा सिडको यांनी एक डेडलाईन ठरवली आणि या डेडलाईनच्या नंतरच्या घरांना परवानगी देणार नाही असं ठरवलेलं आहे आणि म्हणून काल ही कारवाई करण्यात आली. याच्यापूर्वी या लोकांच्या वरती कारवाई करण्यासाठी आल्यावर अनेक वेळेला आम्ही त्यांना थोपवलं, पण काल दुर्दैवानं ही कारवाई झाली आणि आता ही 8 घरं ही आता पुण्यावरती आलेली आहेत आणि अशाच पद्धतीने 4 आणखीन घरं यांच्यावर भविष्यकाळामध्ये कारवाई करणार असे रेल्वेचे अधिकारी सांगतात. एकीकडे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे प्रत्येक बेघराला घर देण्याच्यासाठी पाठपुरावा करतायत, प्रत्येक घरापर्यंत नळानं पाणी पुरवठा करतायत आणि अशा वेळेला करंजाडे शहरापासून इतक्या जवळ असणारं एक गाव, या गावाच्या हद्दीमधला हा आदिवासी पाडा, तिथल्या आदिवासींवरती बेघर होण्याची वेळ आलेली आहे. मला असं वाटतं की आपण माणूस म्हणून या बाबतीमध्ये जी शासकीय यंत्रणांची उदासीनता आहे या बाबतीमध्ये आपल्याला याची लाज वाटावी अशा पद्धतीचा हा प्रसंग आहे. वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी युक्रेनमध्ये गेलेली पूर्वा पाटील 5 दिवसांच्या खडतर प्रवासानंतर सुखरूप घरी परतली आहे. अलिबाग तालुक्यातील थेरड येथील पूर्वा पाटील युक्रेनमधील विनित्सा शहरात शिक्षणासाठी वास्तव्याला होती. रशियानं युक्रेनशी युद्ध सुरू केल्याने पूर्वासह हजारो विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकून पडले आहेत. भारत सरकारच्या ऑपरेशन गंगा अंतर्गत ही माय देशात परतली आहे. युद्धाची परिस्थिती भयावह आहे, घराबाहेर पडणंही धोक्याचं बनलं आहे. तेथे अडकलेल्या विद्यार्थ्यांची सुखरूप सुटका व्हावी अशी भावना पूर्वानं व्यक्त केली. मंगळवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास पूर्वा अलिबागमधील आपल्या घरी पोहोचली. तिच्या स्वागतासाठी तिचे कुटुंबीय, नातेवाईक, मित्र परिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मला अत्यंत आनंद होत आहे की मी सुखरूप माझ्या घरी पोचले. आज माझ्या मी कुटुंबासोबत आहे. ते युद्धजन्य परिस्थितीतून बाहेर पडणं हे ही माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे आणि मला ह्या गोष्टीचा खूप आनंद होतो. या सगळ्याचं श्रेय मी आपल्या भारत सरकारला देईन की त्यांनी वेळीच विद्यार्थ्यांना बाहेर काढलं. कर्जत शहरातील 2 विद्यार्थी हे मेडिकल शिक्षणासाठी युक्रेनमध्ये असून तेथील युद्धजन्य परिस्थितीमुळे तेथेच अडकून पडलेत. त्यातील विजया मल्हारी माने ही विद्यार्थिनी खार्किव या युद्धभूमीजवळ आहे, तर दुसरी विद्यार्थिनी अनुजा अभिजित जायले 800 किलोमीटर अंतर पार करून रोमानिया बॉर्डरपर्यंत पोहोचली आहे. मात्र त्यांना घराबाहेर पडण्याचे निर्बंध भारतीय राजदूत कार्यालयाने जारी केलेत. मल्हारी माने ही सुरक्षित आहे, पण विजया माने ही थेट युद्धभूमीजवळ असल्याने तिच्या पालकांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे. माणगाव येथील मेडिकल दुकानदारावर झालेला गोळीबार हा एका प्रेम प्रकरणातून झाल्याचं पोलीस तपासातून समोर आलंय. प्रेयसीचा भाऊ हा प्रेमात अडसर ठरतो म्हणून त्याचा काटा काढण्यासाठी
सुपारी देऊन त्याच्यावर गोळीबार करण्यात आला असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. या प्रकरणी मयूर गवळी, अजय अवचार, राजेश शेळके, नितीन कांबळे या चौघांना अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे, त्याचा शोध पोलीस घेत आहेत. या गुन्ह्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अतुल चेंडे यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली. मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला असून 22 जण जखमी झालेत. लोणावळा सहारा सिटी येथून लग्न मंडपाचं साहित्य घेऊन निघालेला आयशर टेम्पो खंडाळा घाटात अंडा पॉइंट जवळ सुरक्षा कठडा तोडून खाली पडला. यावेळी टेम्पोच्या टपावर बसलेले 22 कामगार रस्त्यावर पडले, त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला. सर्व जखमींना खोपोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर दुसरा अपघात खोपोली बायपास मार्गावर मिळ ठाकूरवाडी जवळ झाला. सामानाने भरलेल्या ट्रकनं विद्युत खांबाला ठोकर देऊन खोल खड्ड्यात पडला. या अपघातात चालक राजेंद्र चव्हाण याचा जागीच मृत्यू झालाय. खोपोली शहर भारतीय जनता पार्टीच्या व्यापारी सेलतर्फे बाजारपेठेत पाणपोई उभारण्यात आली आहे. खेडेगावातून खरेदीसाठी बाजारपेठेत आलेल्या ग्रामस्थांसाठी या परिसरात पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. भाजपच्या वतीनं व्यापारी सेलचे कीर्ती ओसवाल यांच्या सहयोगाने पाणपोई उभारण्यात आली आहे. या पाणपोईचं उद्घाटन माजी आमदार देवेंद्र साटम यांच्या हस्ते झालं. यावेळी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पुरी, शहर अध्यक्ष इंदरमल खंडेलवाल यांच्यासह पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. जेएनपीटी हे भारतातील प्रमुख कंटेनर पोर्ट आहे. या पोर्टवर सन 2021-22 या आर्थिक वर्षात जेएनपीटीनं 5.15 दशलक्ष TEUE विक्रमी हाताळणी केली आहे. बंदराच्या स्थापनेपासून आतापर्यंत एका आर्थिक वर्षात केली गेलेली ही सर्वाधिक माल हाताळणी आहे. ही कामगिरी जेएनपीटीचा व्यापार, सागरी तसेच बंद क्षेत्रातील प्रगतीचा चढता आलेख दर्शवत आहे. भारतीय जनता पार्टी मुंबई कोकण विकास आघाडीच्या रायगड जिल्हा संपर्क प्रमुखपदी जिल्हा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचा नियुक्तीपत्र अध्यक्ष सुभाष आडिवरेकर यांनी दिलंय. कृष्णा कोबनाक यांची निवड झाल्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. मिळालेल्या पदाला पूर्णपणे न्याय देत जनतेची सेवा करून पक्षश्रेष्ठीचा विश्वास सार्थ ठरवे अशी ग्वाही कृष्णा कोबनाक यांनी दिली आहे. मुंबई बॉम्बस्फोटात शेकडोंचे बळी घेणारा आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याच्यासाठी मनी लॉन्ड्रिंग केल्याच्या आरोपावरून अटक झालेले मंत्री नवाब मलिक यांना महाविकास आघाडीनं समर्थन दिलंय. त्यांचं मल्लिकांना समर्थन म्हणजे दाऊद इब्राहिमला पाठिंबा देण्यासारखं आहे. देशद्रोहाच्या गुन्ह्यात अटक झालेल्या नवाब मल्लिकांच्या मंत्रिपदाचा राजीनामा आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेतील अशी अपेक्षा आहे. पण राजीनामा घेतला नाही तर भारतीय जनता पार्टी विधिमंडळाचे अधिवेशन चालू देणार नाही असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिला आहे. आगामी काळात भाजपशिवाय पर्याय असणार नाहीये हे निश्चित असल्याने भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढत आहे असं प्रतिपादन भाजपचे दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट महेश मोहिते यांनी सोमवारी मुरुड येथे केलं. मुरुड शहर व तालुक्यातील विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. तसंच तालुका व शहरच्या विविध पदांवरील नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. या कार्यक्रमाला भाजपचे संघटन सरचिटणीस प्रवीण बैकर, शहर अध्यक्ष उमेश माळी, सरचिटणीस नरेश वारगे, सुदाम वाघिलकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र भूषण डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे संपूर्ण जिल्ह्यात स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. या मोहिमेत रस्ते, शासकीय कार्यालय, स्मशानभूमी परिसर स्वच्छ करण्यात आला. भारताचे स्वच्छता दूत पद्मश्री डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी व डॉक्टर सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे स्वच्छता अभियान राबवण्यात आलं असून हजारो स्त्री सदस्यांनी या मोहिमेमध्ये सहभाग घेऊन परिसर स्वच्छ केलाय. या मोहिमेमध्ये शेकडो टन कचरा गोळा करण्यात आलाय. समाजात आदर्शवत काम करणाऱ्या आणि प्रसिद्धीच्या झोतात नसलेल्या महिलांना अलिबाग प्रेस असोसिएशनतर्फे
तेजस्विनी पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. त्यानुसार यंदाच्या तेजस्विनी पुरस्काराची घोषणा अलिबाग प्रेस असोसिएशननं केली आहे. यामध्ये वर्षा साखरकर, सपना जाधव, स्नेहा कोदू, श्रुती अडीद, रेखा मोरे यांची तेजस्विनी पुरस्कारासाठी निवड झाली आहे. 7 मार्चला सकाळी 10:30 अलिबाग येथील आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या मुख्यालयात पुरस्कार वितरण समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. रशियाने पुकारलेल्या युद्धामुळे युक्रेन देशात ठिकठिकाणी विध्वंस झाल्याचं दिसत आहे. या युद्धामध्ये अनेक भारतीय नागरिक विशेषतः विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकलेत. दरम्यान मंगळवारी MBBSचे शिक्षण घेत असलेल्या कर्नाटक येथील 21 वर्षीय नवीन शेखरप्पा या भारतीय विद्यार्थ्यांचा खार्किवमध्ये रशियन सैन्याने केलेल्या बॉम्ब हल्ल्यात मृत्यू झालाय. घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीनच्या वडिलांना फोन करून त्यांचं सांत्वन केलंय. भाजप आध्यात्मिक समन्वय आघाडीच्या वतीनं महाशिवरात्रीनिमित्त होमात्मक लघुरुद्र अनुष्ठानचे आयोजन ठाणे येथील जांभळी नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित या कार्यक्रमाला भाजपचे उत्तरेकडील जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी भेट दिली आहे. भाजपचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, आध्यात्मिक समन्वय आघाडीचे विकास घांगरेकर उपस्थित होते.